महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता समोर येते. महायुतीच्या 7 उमेदवारांची नावं अजूनही गुलदस्त्यातच आहेत. तर ठाणे आणि पालघरपैकी एक किंवा दोन्ही मतदारसंघामधून भाजपच लढणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. आतापर्यंत भाजपला 25 तर शिंदेंना 13 आणि अजित पवारांना 4 जागा मिळालेल्या आहेत. तर दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे आणि संभाजीनगर आता कुणाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. एकूणच रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा सुद्धा भाजपनं आपल्या पारड्यात पाडून घेतलेली आहे आणि आणखी पालघर आणि ठाण्यामध्ये सुद्धा भाजपला लढायचं असं कळत आहे. त्यामुळे आता शिंदेगट याला कसं उत्तर देतं किंवा काय भूमिका घेतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे.